लॉ अँड ऑर्डरचा काय प्रॉब्लेम येतो हा विषय आमचा नाही. आम्ही विरोधी पक्षातले आहोत, जे सत्तेमध्ये आहेत. 200 आमदार त्यांच्याकडे आहेत, त्यांनी ताकद झाली पाहिजे ना. लॉ अँड ऑर्डर, लॉ अँड ऑर्डर स्टेट सब्जेक्ट, होम मिनिस्ट्रीच्या अंडर येतात. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारला पाहिजे, मला विचारायचा. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न जर सोडवले असते तर हा दिवस महाराष्ट्र सरकारवाला आला नसता. आणि तारीख अनेक वेळा चर्चेतूनच झालेली आहे ना, त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी तयारी केलीच असेल. बघूया काय होतं. भारतीय जनता पक्षाकडे आमच्याकडे टीका करायला काही राहिलेलंच नाही, कारण ज्या जो हल्ला ते आमच्याकडे करायचे त्या तो सगळे विषय म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारत करू किंवा काँग्रेस मुक्त भारत करू. आज काँग्रेसमधले लोक भारतीय जनता पक्षात किती नंबर्सनी आहेत याचा कोणीतरी आढावा घ्यावा. त्याच्यामुळे काँग्रेस संपवायला निघालेली भारतीय जनता पक्ष यांनी काँग्रेसचे किती नेते त्यांच्या पक्षात घेतलेत किंवा त्यांचे सहकारी पक्ष आहेत हे तुम्ही बघताय काय. त्याच्यामुळे आता इंडिया अलायन्समध्ये आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की 36 सीट ऑलरेडी आमच्या क्लिअर झालेल्या आहेत चर्चेमधून. त्याच्यामुळे महाविकास आघाडीमधल्या 36 ऑलरेडी क्लिअर झालेल्या आहेत. पुढच्या 2-4 दिवसात, आज पवार साहेब मुंबईला जाणार आहेत, पुढच्या 2-4 दिवसातच मला वाटतं महाविकास आघाडीची मीटिंग ठरलेली आहे. मला तारीख माहिती नाही, आज सकाळी एका वाचनात आलं माझ्या, त्यामुळे ती 1-2 दिवसात होईल मीटिंग. आणि देश पातळीवर अनेक राज्यांमध्ये वेगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन, म्हणजे इंडियाची आघाडीच्या जेव्हा जम्बो मीटिंग व्हायच्या तेव्हाही ठरलं होतं की प्रत्येक राज्याचं मॉडेल कदाचित वेगळं असेल. आमच्याकडे एक चेहरा ते दाखवतात तसं नसेल, पण हिचं टीम आमच्याकडे चांगली आहे. त्यांच्याकडे एक चेहरा विरुद्ध एक मोठी टीम आहे, कारण का त्या बाजूला टीमच नाही आहे. कारण का दडपशाहीच्या माध्यमातून कुठल्याही मंत्र्याला काय काम करताना आपण दिसतंय, आपण सगळ्या म्हणजे आम्ही तर दिल्लीत फार जवळून पाहतो ती दडपशाही. सरकारचा प्रॉब्लेम आहे ना. आता संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मोकळा श्वास घ्यायचा अधिकार दिलाय, आंदोलन करायचा अधिकार दिलाय. आणि झरांगे पाटलांनी अनेक आठवड्यापूर्वी सांगितलं होतं, इशारा दिला होता महाराष्ट्र सरकारला की ह्या तारखेला मी येणार आहे. तर इतर दोन गोष्टी, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न जर सोडवले असते तर हा दिवस महाराष्ट्र सरकारवाला आला नसता. आणि तारीख अनेक वेळा चर्चेतूनच झालेली आहे ना, त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी तयारी केलीच असेल. बघूया काय होतं. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय संवेदनशील आहे. आणि कोणीही सरकार, म्हणजे आमचा उद्या येईल किंवा आत्ता जे सरकार आहे, त्यांनी जर प्रस्ताव आणला तर आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना सहकार्य करू. लॉ अँड ऑर्डरचा काय प्रॉब्लेम येतो हा विषय आमचा नाही. आम्ही विरोधी पक्षातले आहोत, जे सत्तेमध्ये आहेत. 200 आमदार त्यांच्याकडे आहेत, त्यांनी ताकद झाली पाहिजे ना. लॉ अँड ऑर्डर, लॉ अँड ऑर्डर स्टेट सब्जेक्ट, होम मिनिस्ट्रीच्या अंडर येतात. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारला पाहिजे, मला विचारायचा.